नमस्ते मित्रांनो राज्यातील शाळांसाठी एक मोठी खुशखबर आहे कारण की राज्य सरकारने राज्यातील सर्व शाळांबाबत एक महत्वाचा शासन निर्णय आज जारी केलेला आहे आणि या शासन निर्णयामुळे शाळांसाठी मोठा दिलासादायक निर्णय घेण्यात आलेला आहे काय बातमी आहे सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अगोदर तुम्हाला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी गेट ऑल स्पेशल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला पाहूया सविस्तर प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत कार्यरत स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या मानधनात वाढ करण्याबाबत महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचा दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार तेवीस म्हणजे आजचा शासन निर्णय प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत राज्यामध्ये स्वयंपाकी तथा मदतनीस कार्यरत आहेत सदर स्वयंपाकी तथा मदतनीस यांना दिन दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयानवे केंद्र हिस्सा रुपये सहाशे व राज्य हिस्सा नऊशे असे एकत्रित मिळून प्रतिमहा रुपये पंधराशे इतके मानधन दहा महिन्यांसाठी सद्यस्थितीत देण्यात येत आहे सदर मानधनात वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत कार्यरत असणाऱ्या स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या मानधनाबाबत खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे प्रस्तुत योजनेअंतर्गत कार्यरत स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या राज्य हिस्सातील मानधनामध्ये रुपये एक हजार प्रतिमाहा इतक्या रकमेची वाढ करण्यास मान्यता देण्यात येत आहे त्यानुसार केंद्र व राज्य हिस्सा मिळून स्वयंपाकी तथा मदतनीस यांना प्रतिमाहा रुपये अडीच हजार इतके मानधन देय राहील प्रस्तुत मानधनवाढ सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षापासून म्हणजे माहे एप्रिल दोन हजार तेवीसपासून वर्षातील दहा महिन्यांसाठी लागू राहील स्वयंपाकी ता मदतीस यांच्या मानधनातील केंद्र हिस््याची रक्कम वाढवण्यासाठी शिक्षण संचालक महाराष्ट्राचे पुणे यांनी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात यावा प्रमोद पाटील अवर सचिव महाराष्ट्र शासन यांच्या सहीने सदरचा जी आर हा काढण्यात आलेला आहे